प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप हिंदू मुस्लिम वाद निर्माण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। बदलापूर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। अमरावती सह काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्यात, मात्र अमरावतीतील घटनेमध्ये 20 ते 25 भाजप कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर सरकार तुमचं आहे, दोषी असेल तर कारवाई करा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली। आज काही राज्यामध्ये ज्या काही अमरावती असेल काही काही गाव शहरामध्ये ज्या पद्धतीनं जे काही मुस्लिम आणि हिंदूवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अमरावतीमध्ये भाजपचे माजी मंत्री त्यांचे कार्यकर्ते जवळपास 25-26 कार्यकर्ते त्या ठिकाणी ह्या वाद निर्माण करण्यामध्ये सापडले पोलिसांना। त्याच्यामुळे भाजप या पद्धतीचा हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून पुन्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होईल या पद्धतीचं राजकारण करायला पाहते आहे। राज्यामध्ये अविश्वासाने का होईना आणलेलं सरकार असताना आमचा हात त्यांना आधी कसा नाही कळला, याचा अर्थ झोपा काढता येईल। आमचा हात आहे की नाही, सरकार आहे की नाही, आधी कळलं पाहिजे आणि तो हात लगेच पकडता आला पाहिजे।